अरे बंड मला भीती वाटते सापाची नाही कला भारी माझी तू मला नाही कला बघायची मला भीती वाटते अरे कला कला बघ चल तू चल अरे मग माझी बंड्या मी तुला काय सांगते तू जाण तू बाहेर काढणं त्या सापाला मी थांबतो पुढं मला लय भीती वाटते बाबा त्याच्यात काय एवढं भ्यायचं ग त्याच्यात काय भ्यायचं नाही फक्त सापाला कळू दे मी आलोय म्हणून साप बघ असा चळा 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 कापला पाहिजे हा तू घाबरू नको मी माझी रिश्वत नाही का तुझा एवढा अरे तू चल फक्त चल तू अरे तू लाकूड कशाला घेतलंय तू आजू सापाला घाबरवायला घेतले त्याने लाकूड बघितलं की पळून गेला पाहिजे बंड्या तू आणि मला बघितलं ना फक्त सापाने तसा चड्डीत असं केली पाहिजे त्याने हा तू चल फक्त माझ्यासोबत अरे बंड्या मी तुला काय सांगते मी इकडेच थांबते तू तू हाकल ना त्याला काढ ना बाहेर तू जायचं सोबत माझ्या एवढा विश्वास नाही माझ्यावर म्हणल्यावर मग काय मला भीती वाटते बरं का बंड्या मला फक्त दाखव कुठे साप बघ तू आता आतमधी आतमधी पुढं चल तू जा जा हाय मी इकडे आहे जा कुठे हाय काय भीतीस मी असतो नाही चल तू चल थांब हा एक मिनिट थांब कुठे ह्याच्यात आहे ना डोकं ना आज जरा जा ना बघतो मी नको काळजी करू भाऊ कालव करू नको ही व्हायचा घाबरायचा ते हा घाबतो आता दोन मिनिटात बघ त्याला बाहेर काढतो का नाही आता लय शायनिंग खाल्ली होती ना तुझा सापकड बाहेर आयशू माझा ऐक ना लय मोठा साप आहे मला काय नाही जाऊ दे राहू दे त्याला तसं जाऊ दे बाबा राहू दे म्हणजे कसं बाहेर काढ त्याला लय उड्या मारत होता काढशील बाहेर जा त्याला बाहेर काढ आयशू माझा ऐकते का एक काम कर वाटलं ना तर तुला मी नवीन बाथरूम बांधून देतो हे असंच राहू दे लय मोठा साप राहू त्याच्यात बाहेर काढ त्याला काय नाही करी तो जा बाहेर काढ मला धरा हा धरलं जा आयशू हाय मी इकडे हाय ना आयशू राहू दिन त्याला तसं जाऊ दिन काड बांध्या त्याला बाहेर मला धरा तू धरलं आहे का गेला अगे नकली साप आहे इकडे ये पुढे काय तू नकली आहे मला तर काय कळना आता काय पांड्या काय झालं रे एवढा कालवा झालं इथं गोळ्या तू कुणाला इकडून येताना जाताना बघितलं का नाही बुवा पण झालं काय अरे कुणीतरी मला घाबरवलं माझ्या बाथरूम मध्ये साप ठेवला होता खोटा नकली नकली आयशी वहिनी हे बघा अजिबात सुट्टी देऊ नका ज्यांनी कोणी तुमच्या बाथरूम मध्ये ना साप ठेवला असेल ना त्याला अजिबात सुट्टी देऊ नका हे असं बरं दिसतं का मला सांगा बरं सकाळ सकाळच्या टायमाला माणसं इकडे जातात आणि तिथं माणसाला घाबरायचं ही चांगली गोष्ट आहे का हा तुम्ही ना आज त्याची विकेट टाका सुट्टी देऊ नका अरे बंड्या कुठे टाकलं तो साप दिला फेकून म्या फेकून दिला मग अरे बंड्या हराम खरा 100 रुपयाचा साप होता तो गोळ्या जेसीबी बसून घे जाळीला फडक मार
आणि काचेला पण फडक मारून घे आणि ग्रीस मारून घे सगळं. चालेल चालेल, ग्रीस मारतो, जाळीला फडक मारतो, काचा बिचा पुसून घेतो, पाणी बिणी चेक करतो. हा सगळं व्यवस्थित साफ करून घे. चालेल, आणि कोणी आलो मला कॉल कर. चालेल, करतो तुम्हाला कॉल. जाऊ मी. बरं, मला काय घ्या ना, चावी देऊन जा ना. अहो म्हणजे कॅबिन बिबिन चकाचक पुसून ठेवतो ना एकदम. चावी ठेव पण काय कुटाणा करू नको. नाही नाही, चल चला. गोळ्या, तू काय करतो इकडं? आई शिवायली. हा काय हो? अरे तू काय करतो म्हणलं इकडं? काय नाही, जेसीबीवर कामाला लागलोय ना. अरे मग तर भारी झालं. हा मग. अरे पण ड्रायव्हर कुठे आहे? ड्रायव्हर कशाला पाहिजे? अरे त्याच काय झालं, माझं ते वरच उसाचं रान नाही का, त्याच्या तिकडे रोड वरती आहे ना, पावसाने लय चिखल झालाय. जेसीबीने थोडं ओढून घेतलं असतं तर नीट झाल्यावर जाता येत तरी येईन तिकडून. जाता येता येत नाही, काहीच नाही. असं आहे का? हा त्याच्यामुळे म्हणलं मग तिकडं जेसीबी जाय न्यायचा होता. काय लय अर्जंट आहे का? अरे लय अर्जंट आहे बाबा, त्याच्यामुळे आले काय काय. मला सांगितलं तुषारने जेसीबी आला इकडं, त्याच्यामुळे आले काय काय. बरोबर, ठीक आहे, चालेल. आता ड्रायव्हर पण नाही आणि मालक पण नाही. मग तुम्ही जावा, मी करतो मॅनेज. करशील का? मला अर्जंट आहे. 100% आई शिवायनी, मी करतो मॅनेज. तुझ्या विश्वासावर चालले बरं का? बघ हा जावा जावा, करतो मी. बरं, येऊ का? पैसे झाल्यावर देते काम. हा जावा जावा. आईला ड्रायव्हर तर इथं नाही आणि मालक बी इथं नाहीत आणि आई शिवायनीच तर काम अर्जंट आलंय. जाऊ द्या, एक काम करतो, मीच जातो आणि काम करून येतो. म्हणजे कसं, मालक बी खुश आणि आई शिवायनी बी खुश. चला. इथं तर लयच बटन दिसायला लागले राव, नेमकं काय ना कोणतं दाबावती. मरू दे, जाऊ दे, सगळं दाबितो. काय जे होईल ते होईल बघताय. चिखल्याने किती खराब झाली गाडी माझी. ए आयशू, काय गाडी काय साफ करीत बसली? मग काय करू? गोळ्यां तिकडे काय कुठं करून ठेवलं माहिती का तुला? काय केलं? काय गोळ्याला काय काम सांगितलं होतस का तू? गोळ्याला? हा सांगितलं होतं ना. सांगितलं होतं. काय सांगितलं होतं? अरे ते वरच उसाचं रान नाही का माझं, त्याच्या तिकडे शेजारी रोड वरले चिखल झालाय पावसाने. मग गोळ्याला म्हणलं, गोळ्या ते जेसीबी साफ करत होता, गोळ्याला म्हणलं जेसीबीने तेवढं ओढून सरळ करून घे, म्हणजे ड्रायव्हरला सांग असं म्हणलं होतं. बरं. मग गोळ्या म्हणलं होता मी घेतो करून. म्हणजे ती रस्ता सांगितला होतास ना? हा रस्ता सांगितला होता. त्यांनी रस्ता बाजूला सोडलाय, तुझ्या उसातच ती जेसीबी घातलाय. काय उसात? हो येडबीड लागलं का पंड्या तुला? उसात नसेल घातला? अगं काय, मी मी म्हणतोय त्याला गोळ्या काय करतोय काय करतोय, तर मला म्हणलं की आयशूनी मला साफ करायला लावले. गोळ्याला कुठे जेसीबी चालवता येतोय? मग तेच ना, गोळ्याला जेसीबी चालवताच येत नाही, तिथंच गोल 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 फिरत बसले. तुला बी काही काम नाही, त्याला जेसीबी चालवता त्याला सांगितलं तू? मी गोळ्याला नव्हतं सांगितलं बाबा, मी त्याला म्हणलं होतं ड्रायव्हर आल्यावरती सांग, तेवढं अर्जंट आहे मग करून घे. बघ त्याने तिकडे सगळा ऊस साफ करेल तुझा ती. मला काय माहिती, आता गोळ्या साफ करीन. चल पटकन ऊस बघ माझा, चल. आणि त्याने आहे ना जात जात दोन चार जण उडविलेच बी. देवा चल पटकन, चल. आईशवाईनी, आईशवाईनी. काय रे गोळ्या? इकडे या. याच काय मध्ये? इकडे या लवकर, या लवकर. अरे काय झालं? काय बंड तिकडे रडत बसलाय का? अहो ते बंडने नाही का कर्ज घेतलं होत बँकेच, बँकेवाले आलेत आणि त्याच्या घराला ताळं लावून गेलेत कर्ज फेडलं नाही म्हणून. अरे देवा, आता मग बंड कुठे? मग बंड बसलाय तिकडे रडत. लवकर चला तुम्ही, आत्ताच आत्ता. चल 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 चल. हे यार काय झालं? काय गेलेत कुलूप लावून बँक वाले, कर्जाचे हप्ते फेडले नाही म्हणून गेले कुलूप लावून. अरे मग त्यांना म्हणायचं ना देव म्हणून, काय असं काय म्हणलं नाही का तुम्ही? बोलले नाही का? सगळे सांगून बसले. पंड तू कर्ज का नाही फेडलं? काय झालं तुला? अगं ते नाही का माग, त्याच्या वरच्या उसाच्या रानात लाईटीची तार पडली होती, त्याचा सगळा ऊस जळून गेला बघ. देवा,
आता नाहीच ऐकत, पैसेच भरा म्हणतात काय, काहीच ऐकत नाही. सगळ्यात बोलून बसलो, ऐकायला तयार नाही माणसं. ए बंड्या, हे बघ तू टेन्शन काय घेऊ नको, आम्ही सगळे आहे. हाय का नाही रे बंड्या, काय लोकांचं नाही बंड्या, आपलाच मग आपलाच आहे बंड्या, काय लोकांचं नाही. मी काय म्हणते, थोडं थोडं तुमच्याकडे काय असतं ते पैसे बघा ना, आपण पैसे जुळून बंड्याचं घर बंड्याला परत मिळून देऊ ना, बघा काय असतं ते. माझ्याकडे आहे घरी, मी आता रानातूनच आले, काय कमी पडते ते मी टाकन, तुमच्याकडे किती बघा. हे माझे 3,000 एवढं होत सगळं देऊन टाकलं. आईशिवायनी माझ्याकडे पण 3,000 13,000 झाले माझ्याकडे घरी काय सापडले. ते पण कर्ज किती पण किती आकडा, मग 1.5 लाख रुपये कर्ज आहे त्याच. देवा, माझ्याकडे घरी लय तर 5-6,000 रुपये असते. मग आता एवढं कसं रे, एवढं कसं म्हणजे शक्य नाही व्हायचं लगेच. आपण सगळे जर मिळून थोडे थोडे पैसे जमत राहिलो, आपण लवकरच थोड्याच दिवसात बंड्याचं घर परत त्याला मिळून देऊ. बंड्या टेन्शन नको घेऊ, गाडी असं रडत नको बसू. रडलं म्हणजे सगळं होतं असं काय नाही. ए काय करू, हे बघ तुझं कर्ज आम्ही सगळे मिळून फेडतो, आपण पैसे साईडला टाकू, बंड्याचं घर बंड्याला मिळून देऊ. तर बंड्या तू काय कर, तू माझ्या घरी चल, मस्त खा पी, टेन्शन नाही तुला. का तुमच्याच घरी का बंड्याचा काय मी मित्र नाही का? हा संकटाच्या काळात मी त्याला मदत नाही करणार तर कोण करणार? बंड्या माझ्या घरी राहणार. गोळ्या तू नको लय लोड घेऊ, माझ्या घरी राहीन तो, कारण मी काय एवढं काय नाही माझ्या घरी, घेतो मॅनेज करून मी. तू काळजी नको करू, काही लोड नको घेऊ बंड्याचा, सगळं मी सांभाळून घेईन. तू तुमचा मित्र आहे, माझा काय शत्रू आहे? तू माझ्या घरचा अन्न पाणी त्याला काय गोड लागणार आहे का? सगळं ठीक आहे, पण तू एकट्यावर लोड देऊ नाही जमणार. कर एकटा मी लोड घेईल बंड्यासाठी, मान्य मस्त भांडतोय, पण एकटा अख्ख्या बंड्यासाठी लोड घेईल. बंड्या यांचे सगळ्यांचे राहू, तू एक काम कर, माझ्यासोबत माझ्या घरी. नाही नाही बंड्या माझ्या घरी राहणार, विषय संपला. अरे 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 थांबा, तू आधीच टेन्शन मध्ये कशाला भांडताय? मला कळतंय तुमचं सगळ्यांचं बंड्यावरती लय प्रेम आहे, पण भांडून उपयोग आहे का काही? याच्यावर आपण एक पर्याय करू, आपण सरळ सरळ काय करू, बंड्या एक दिवस गोळ्याकडे राहीन, एक दिवस तुषारकडे राहीन, सगळ्यांकडे बारी बारी राहू द्या. आठवड्याचे आपण वार वाटून घेऊ, बंड्या पण सगळ्यांबरोबर राहीन, त्याचं पण टेन्शन कमी राहील. हाय का नाही? कुणावर लोड पण नको, आणि कुणी नाराज पण नको, आणि बंड्याला पण बरं वाटन जरा. हाय का नाही? हा बेस्ट पर्याय. मग बंड्या, ए बंड्या गपाता भास्कर रडायचं, काय टेन्शन नको घेऊ. काय किरकोळ आहे, 1.5 लाख रुपये फेडू आपण सगळे मिळून, एवढं काय रडायचं त्याच्यात. तू ह्या गावचा आहे, मग आपलं गाव एक आहे, आपण सगळे एक आहे. मग तुझा पैसा आत्ता निघून जाईल सगळा. मग अख्खं तुझं घर आम्ही ना पैसाला पैसा जोडून वापस आण. सगळे मिळून कष्ट करू, बंड्याचं घर बंड्याला मिळून देऊ. हाय का नाही बंड्या? फक्त असं रडत जाऊ नको रे, तू रडला ना म्हणजे आमच्या काळात जरा कस तरी पाणी सुटत फार. ए बंड्या गप, आता रडू नको. 1.5 लाख रक्कम काही जास्त नाहीये, मिळू आपण सगळं करू. बंड्या रडू नको, ऐक ना, आम्ही आहेत ना सगळे, तू का लोड घेतो राव. ए चला आज आपण काय करू, बंड्याला टेन्शन आहे ना, सगळे मिळून काहीतरी मस्त पैकी बनू माझ्या घरी, सगळे मिळून तिथंच बेत करू. आज बंड्याचं टेन्शन पण कमी होईल आपल्यात राहिल्यावर. हाय का नाही? टेन्शन घेऊ नको बंड्या, आपण आहे ना सगळे एकत्र, मग सगळं होतंय. बंड्या उठ, 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 उ